नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मी मनापासून स्वागत करते। तर आजची रेसिपी बनवायला एकदम सोपी, अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये होणारी, आणि महत्वाचं म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात लहान मुलांना आवडणारी आपली रेसिपी आहे। तर चला, वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी रवा घेतला, 2 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवली, आणि त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे, 1.5 चमचा ओवा, 1.5 चमचा पांढरी तीळ आणि चवीनुसार मीठ घेतले। आता यामध्येच आपल्याला गव्हाचे पीठ घालायचे। तर या ठिकाणी मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि यामध्ये थोडे थोडे पाणी घालून चपाती बनवायला कणिक मळतो त्याच प्रकारे मळून घ्यायचं। जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट देखील नको, मीडियमच पाहिजे। तर या ठिकाणी व्यवस्थित असं सर्व पीठ आणि मसाले एकजीव करून मळून घेतले। आता हे लगेचच बनवले तरी चालेल किंवा 10 ते 15 मिनिट मुरत ठेवून नंतर बनवले तरी चालेल। मी या ठिकाणी लगेचच बनवायला सुरू केले। तर पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर वरतून तेल लावून पुन्हा व्यवस्थित असं मळून घ्यायचं। चपातीच्या आकाराचे गोळे बनवायचे आणि चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। याची मी व्यवस्थित अशी चपाती लाटून घेत आहे। आता हे आपल्याला कट करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला हवा तसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। मी या ठिकाणी हे सर्व उभे कट करून घेतले, आणि त्यानंतर यांना व्यवस्थित असं आडवं कट करून घेणार आहे। तर मी आडवं कट केल्यानंतर या साईजमध्ये ठेवणार आहे, कारण लहान मुलांना हातामध्ये धरून मस्त घरात इकडे तिकडे फिरत खाता येतं। आता अशाच पद्धतीने रायरील देखील आपल्याला सर्व असे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी आधीच तेल तापण्यासाठी ठेवले होते। आता एक एक करून व्यवस्थित असे सर्व तेलामध्ये टाकायचे आहे। तेलामध्ये सर्व टाकताना घडी पडली तर ती घडी तशीच राहते, मग आपले टोमॅटो स्टिक सरळ राहत नाही। आता महत्वाचं म्हणजे तेलामध्ये टाकल्या लगेच हलवायचं नाही, टोमॅटो स्टिक आपोआपच तळून वरती येतात, तेव्हाच हलवून दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित असं तळून घ्यायचं। बघा, मस्त असे वर देखील आलेले आहे आणि कलर देखील त्यांना मस्त असा आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला राहील देखील सर्व व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा। आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।